हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? आशा करते मस्त असाल, छान असाल, उत्तम असाल. काल परत माझी तब्येत बिघडली, जरा अशी चक्कर करते. सकाळी उठली मी आणि सगळं चहा कॉफी वगैरे झाल्यानंतर परत झोपली. वॉकला वगैरे काही गेली नाही आणि ते डायरेक्ट दुपारी 3 वाजता उठली. समजलंच नाही काय होतंय काय होतंय, नुसतं असं डोळ्यासमोर चक्कर 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 येत होती. तर मुलांनी मग बाहेरून खिचडी मागवली. मी खिचडी करायला घेतलेली होती पण मला उभंच राहावे ना, कपडे बिपडे धुवायचे पण मी अगदी तसेच ठेवले. आणि मग जे मी दुपारी तांदूळ वगैरे असे सगळे भिजत घातलेले होते पण मग ते करायची राहिली खिचडी. तर आता म्हटलं थोडीशी खिचडी करते. दुपारभर अशीच नुसती पडून पडूनच उठायलाच होत नाही आहे. तर आता बघते, उद्या मी जाते डॉक्टरकडे, काय बीपीचा प्रॉब्लेम आहे का काय आहे ते बघते. आता एवढी काही खिचडी रात्रीसाठी नको म्हणून आता थोडेसे ह्यातले काढून घेते तांदूळ. मग उद्याला ह्याची तर फ्रेश खिचडी करता येतील. आत्ता काय असं पण बरं नसल्यामुळे काही जास्त जाणार नाही आहे. तर मग आता थोडीच करते. आणि बाकी काय म्हणता, मी जे व्हिडिओ केलेले आहेत त्याचे सगळ्यांना ते व्हिडिओ आवडत आहेत. छान छान प्रतिक्रिया सगळ्यांच्या येत आहेत, त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप 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 आभार. आणि अजून काय तुम्हाला सांगायचं होतं की आता हे असं आपण म्हणतो ना की आता आपलं वय झालं आहे. आता माझ्यासारख्या अनेक सख्या आहेत की ज्या आता रिटायर झाल्या असतील किंवा कोणी VRS घेतली असेल, सगळ्या आपल्या सांसारिक जबाबदाऱ्यातून मुक्त झालेल्या असतात, आता जराशा फ्री झालेल्या असतात. आणि तेव्हा ना असं वाटतं की आता ना आपण काही करूच नाही. पूर्वी कशी जी अगदी अशी तळमळ असायची, अरे नाही घरी हे करायचं आहे ते करायचं आहे, हा नाश्ता करायचा आहे तो नाश्ता करायचा आहे. तर आता ना थोडंसं मला असं वाटतं ना 50-55 नंतर असं बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की जाऊ दे, कंटाळा आला काहीतरी, चलाच बाहेरूनच मागूया किंवा काहीतरी शॉर्टकट करूया असं मला तरी वाटतं. त्याचबरोबर ना पूर्वी जे असं कसं एवढी स्वच्छता मी करायची, म्हणजे अजूनही करतेच म्हणा, पण जो पूर्वी करायचा जो उत्साह असायचा ना तेवढा आता नाही आहे. म्हणजे पूर्वी कसं 7-8 सगळी माझी कामं करून आम्ही आपले ऑफिसला जायचो, आता तेवढं काही होत नाही. थोडासा आळस येतो आणि असं छानसं नाटावंसं वाटत नाही, छान छान कपडे घालावेसे वाटत नाही. असं काहीतरी एखादं लूज लूज घातलं झालं असं वाटतं, मला असं वाटतं. तुम्हाला तरी असं वाटतं का? आणि पूर्वी कसं माझ्याकडे सासूबाई यायच्या, तर काय मी जरी नोकरी करत असली तरी असं माझं कटाक्ष असायचा की अरे कुठेही जळमट दिसलं नाही पाहिजे, कुठेही आपलं बेसिन असं अगदी स्वच्छ दिसलं पाहिजे, बाथरूम स्वच्छ दिसलं पाहिजे, आपली बारदानं स्वच्छ दिसली पाहिजेत, वॉशरूम पूर्ण छान दिसला पाहिजे, कुठेही एखादं डाग राहता कामा नये, शिवाय घरात कपाटामध्ये इस्त्रीचे कपडे सगळे नीट किंवा दुसरे आपले वाळलेले कपड्यांच्या पण नीट घड्या घातल्या पाहिजेत. असं आपलं म्हणजे सगळीकडे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण परफेक्ट असलं पाहिजे असं एक काम करणाऱ्या म्हणजे नोकरी करणाऱ्या सर्व स्त्रियांचा, इव्हन ज्या घरातल्या ज्या सर्व्हिस करत नाहीत गृहिणी आहेत त्यांचा सुद्धा हाच कटाक्ष असतो की अरे आपल्याला कोणी नावं ठेवायला नको, अरे हे इथे, अरे शी तिच्याकडे ना इथे जळमट आहे, तिच्याकडे हे इथे डाग आहे, ते तिचं बाथरूम असं असं कोणी आपल्याला पाठीमागून बोलायला नको, तोंडावर कोणी बोलत नाहीच. तर त्याच्यासाठी आपण सर्वजण काळजी घेतो आणि तेवढा उत्साह देखील असतो. पण आता तुम्हाला मी सांगू, मला अगदी असा उत्साहच राहिलेला नाही आहे. मग असं वाटतं जाऊ दे ना, कोणी काहीही बोलू दे, काय करायचंय, माझं घर आहे, माझ्या घरात मी काहीही करेन. म्हणजे असं आता हा एक वय झाल्यानंतर असं मला तरी वाटतं. आणि जे पूर्वीची जी इफिशियन्सी होती ती आता राहिलेली नाही आहे असं मला तरी वाटतं. सख्यानो तुमच्या बाबतीतही असंच होतं का ते मला नक्की सांगा. आणि काय असताना हे रोज रोजचं आपलं, आज आपण आता किती वर्ष तेच 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 करतोय, रांधा वाढा, उष्टी काढा, नोकरी करा, मुलांचं करा, त्याचबरोबर घरी आल्यावर सगळं करा, कुठे बाहेर जायचं असलं तरी सगळं करून जा, आल्यावर पुन्हा तोच रामाचा राम रगडा. तर असं कुठेतरी वाटतं की कोणीतरी बसवून द्यावं आपल्याला, छान अगदी गरमागरम जेवण आपल्या हातात आणून द्यावं, जेवणाचं ताट आपल्या हातात आणून द्यावं असं अगदी वाटतं. कोणीतरी आपले कपडे धुवावेत असं वाटतं. पण ना एकदा असं जरी वाटलं तरी आपल्याला दुसऱ्यांनी कपडे धुतलेले पसंत येत नाहीत, दुसऱ्यांनी भांडी घासलेली पसंत पडत नाहीत. म्हणजे मला तरी असं वाटतं. पण माझ्या अनेक अशा सख्या आहेत ना, त्या मस्त बिंदास आपल्या कामवाल्यांवर कामं टाकून मस्त आराम करतात. माझ्या कितीतरी सख्यांकडे जेवणं करायला बाई येतात, माझ्याकडे नाही आहे बाई.
तर ज्यांची ऐपत आहे ते आपले ठेवतात. तर मी तर म्हणते असं सगळ्यांनीच करायला पाहिजे. स्वतःच्यात इतके वर्ष कष्ट केलीत ना, आता कशाला तुम्ही कष्ट करता. आता होऊ दे, जसं मुलांपुढे सुनांपुढे तुम्ही ॲडजस्ट व्हा, त्या ज्या काय करतील ते करू दे. प्रत्येक गोष्टीत आता नाक असं खुपसू नका आणि स्वतःला अगदी मस्त राणीसारखं जगा. इतके वर्ष आपण धडपडलोच मुलांसाठी, नवऱ्यासाठी, संसारासाठी, नातलगांसाठी, आजूबाजूवाल्यांसाठी, सगळ्यांसाठी झटत आलो. पण आता हा जो 55 नंतरचा जो काळ आहे, आता किती जी वर्ष राहिले ती बोनस आयुष्य म्हणायचं आणि बस मस्त जगायचं, मग कोणी काहीही म्हणू दे. मग त्याचबरोबर तुम्ही काय करा, आपल्याला वाटेल तेव्हा उठा. एखादी कामवाली जर ऐपत असेल तर कामवाली ठेवा, तिच्याकडून सगळी कामं करून घ्या. त्याचबरोबर तिला नावं ठेवू नका, तिला नावं ठेवली की मग झालं ती कामवाली जाईल पळून. त्याचनंतर जे जेवणाला वाटेल ते करा, नाही जेवलं तर करा, झोमॅटो आहेच, ऑर्डर करा मस्तपैकी आणि बस मस्त राहा. छान छान कपडे घाला, जी फॅशन तुम्ही पूर्वी केली नाही ती करा. मैत्रिणींबरोबर एखाद्या पिक्चरला जा, नाटकाला जा, पार्कमध्ये जा, योगा करा, सकाळचा मॉर्निंग वॉक करा. असं करा की जेणे तुमचा जो आवडता छंद आहे, जे पॅशन आहे, त्याच्यात स्वतःला टाईम द्या. मग कोणाला गाणं आवडतं, त्याचबरोबर कोणाला नृत्य आवडतं, कोणाला गोष्टीचे पुस्तकं वाचायला आवडतात, कोणाला न्यूजपेपर वाचायला आवडतात. मला तर अगदी रात्री 12-1 वाजेपर्यंत न्यूजपेपर वाचायला आवडतो, पहिल्यापासून माझी ती सवय आहे. गोष्टीचे पुस्तकं वाचायला आवडतात, कथा कादंबऱ्या वाचायला आवडतात. तर हे असं करा. कोणाला कुकिंगची पॅशन आहे, जी तुम्हाला पॅशन आहे त्याच्यामध्ये स्वतःला अगदी झोकून द्या. दुनिया काय म्हणेल ह्याचा अजिबात विचार करू नका. जी फॅशन तुम्हाला आवडते ती करा. मग कोणाला स्लीवलेस घालायचे आहेत, मग कोणाला शॉर्ट्स कपडे घालायचे आहेत, मग कोणाला केसच कापायचे आहेत, कोणाला लिपस्टिक लावायचे आहेत, कोणाला मंगळसूत्र काढून छान छान छोटे छोटे ज्वेलरी घालायचे आहेत, छोटे घाला मोठे घाला मॅचिंग घालायचे आहेत. हे जे तुम्हाला जे जे करायच्या इच्छा राहून गेल्यात ना, त्या सगळ्या पुऱ्या करा. कोण जाणे यम कधी आपल्या उद्या दारात उभा असेल आणि आपण जाऊ आपले सगळ्या आपल्या इच्छा इथेच ठेवून, माझा मुलगा, माझी मुलं, माझा नवरा, माझा संसार, असं परत परत आपल्या इच्छांना आपण मारतो. तर ह्याच्यापुढे तुम्ही सख्यानो अजिबात आपल्या इच्छांना असं मारू नका. जे पाहिजे ते करा. लोक काय म्हणतील, लोक म्हणणारच आहे. तर अजिबात लक्ष देऊ नका, स्वतःला वाटतं तेच करा आणि बस मस्त राहा, खुश राहा. आणि लोक म्हणतात ना, दोन्ही बाजूनी बोलणारच आहेत, चांगलं केलं तरी बोलणार आहेत, वाईट केलं तरी बोलणार आहेत. तर त्याच्यामुळे लोक काही आपल्याला पोचायला येत नाहीत, आपलं आपल्यालाच मरायचं असतं. मग लोकांचा विचार करणं अजिबात सोडून द्या आणि मी जे सांगते ते करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि बस माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या छान छान कमेंट मला छान छान व्हिडिओ करायला अधिक प्रोत्साहित करतात, अधिक बळ देतात. आणि तुम्हाला खरं सांगू, माझं हे मी यूट्यूब चॅनल चालू केलं ना, मला लोकांनी बघो नाही बघो, माझे सबस्क्रायबर्स वाढवत नाही वाढवत, माझं चॅनल असं फार उंचीवर जाऊ दे किंवा नको जाऊ दे, मी जे हे माझं यूट्यूबचं चॅनल आहे ना, मस्त एन्जॉय करते. मग लोकांनी बघू दे नाही बघू दे, मला अजिबात फरक पडत नाही. बस मी आपल्या सांगायचं काम करते, माझ्या चॅनलला बघा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे मी असं बोलते, पण मी माझं हे चॅनल आतून, जे असं आतून अगदी पर्सनली एन्जॉय करते. तर तुम्ही देखील सख्यानो असंच करा आणि बस मस्त राहा. आज ना उद्या आपल्याला सक्सेस मिळेल हे धरून चाला आणि बस वरच्या देवावर सोडा. तो करणारच आहे, जो काय करेल ते तो चांगलंच करेल, हेही मनाशी घट्ट धरून राहा. आज मी 6 वर्ष झाली करते आहे, आज ना उद्या कधीतरी येईल आपलाही दिवस, आणि नाही आला तरी काय, जो दिवस आहे तो आपण एन्जॉय करायचा. तर सख्यानो कसे वाटले माझे विचार मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत. बाय बाय सख्यानो, काळजी घ्या आणि मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, दुनियेचा अजिबात विचार करू नका.